पहिला प्रश्न शैलेंद्र देवळाणकर यांच्यासाठी। शैलेंद्रजी, आत्ता ज्या पद्धतीनं दिल्ली पोलिसांनी कारवाई केली आणि देशावर आलेलं एक संकट टळल्याचा त्यांनी दावा केलेला आहे, हे संकट मुळात तालिबानच्या आत्ता सत्तेत आल्याच्या नंतर अधिक जोमानं पसरत असलेल्या दहशतवादामुळेच होऊ शकलं असतं का, येऊ शकलं असतं का? नाही, नक्कीच आहे प्रसाद जी. मला असं वाटतं आहे की आय होप दॅट माझा आवाज आपल्याला प्रॉपरली येतो आहे. बिलकुल येतोय, हा थोडं फक्त पुढे येऊन बसा, आपण फार कॅमेराच्या थोडे लांब आणि खाली बसलेले आहात. ओके, हा जी, आय होप दॅट इट इज ओके नाऊ. हो हो, हा, जसं तालिबानचं शासन हे अफगाणिस्तानमध्ये आलेलं आहे, तसं जगभरातल्या दहशतवादी संघटनांचं नैतिक धैर्य सामर्थ्य हे वाढलेलं आहे आणि त्याच्या मागची कारणं पण तशीच आहेत. नुकतंच अलकायदाचं तालिबान बरोबर एक चर्चा झाली, एक डिस्कशन झालं आणि त्या चर्चेमध्ये साधारणतः 33 देशांमध्ये आपल्याला जिहाद हा वेज करायचा आहे किंवा जिहाद लढायचा आहे आणि त्यासाठी तालिबाननी पूर्णपणे सहकार्य करावं अशा स्वरूपाच्या, आणि ज्यामध्ये भारतातल्या काश्मीरचाही उल्लेख होता, त्याचप्रमाणे जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अजहर हा देखील तालिबानच्या नुकताच तिथे जाऊन आला, त्यांच्याबरोबर त्यांची चर्चा झाली आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये आम्हाला तुमची मदत लागेल अशा प्रकारचं आवाहन त्यांनी तालिबानला केलेलं होतं. त्याचप्रमाणे ज्या पद्धतीचे त्यांची ही मिनिस्ट्री आहे, 33 पैकी 17 आहेत ड्रेडेड टेररिस्ट आहेत, ब्लॅकलिस्टेड आहेत. त्याच्यापैकी जो त्यांचा इंटेरियर मिनिस्टर आहे, गृहमंत्री आहे, सिराजुद्दीन हक्कानी, हा हक्कानी यांनीच 2 वर्षांपूर्वी काबूलमध्ये जेव्हा भारताच्या एम्बसीवरती अटॅक झाला होता, त्या अटॅकची जबाबदारी या सिराजुद्दीन हक्कानी घेतलेली होती आणि ज्याच्यामध्ये 50 लोकांचा मृत्यू हा झालेला होता. आणि आता ज्या वेळेला जशा पद्धतीने सोव्हिएत युनियनचं सैन्य 1989 हे अफगाणिस्तानमधनं बाहेर पडलं होतं, त्यावेळेला ज्या पद्धतीच्या घोषणा लाहोर पेशावर मध्ये आणि अफगाणिस्तानमध्ये देखील काही क्वार्टर्समध्ये दिल्या गेल्या होत्या की आम्ही आता सोव्हिएत रशियाला पळून लावलं आहे, आता भारताला आम्हाला जम्मू काश्मीरमधनं पळून लावायचं आहे, अशाच पद्धतीच्या अशा स्वरूपाच्या घोषणा या जेव्हा अमेरिकेची 31 ऑगस्टला एक्झिट झाली अफगाणिस्तानमधनं, तेव्हा अशा स्वरूपाच्या घोषणा ह्या दिल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे आपण हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की तालिबानचा मुख्य हँडलर जो आहे, त्यांचा संपूर्ण कर्ता कर्विता जो आहे, हा पाकिस्तान आहे. पाकिस्तानचे आयएसआयचे प्रमुख तिथे जाऊन बसलेले होते. हे अख्खं गव्हर्नमेंट जे आहे ते पाकिस्तानने डिझाईन केलेलं गव्हर्नमेंट आहे, हे अमेरिकेला देखील याची पूर्णपणे कल्पना आहे. आणि त्यामुळे आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की तिथं तालिबान आल्यानंतर त्याचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम हे आपल्यावरती निश्चितपणे होणार आहेत, कारण यांची नावं बदललेली आहेत. जैश मोहम्मद आणि तालिबानचा इतिहास हा एकाच वेळेला सुरू होतो. मुल्ला जो उमर आहे, जो तालिबानचा फाउंडर आहे तो, आणि मौलाना मसूद अजहर हे एकाच ट्रेनिंग कॅम्प मधनं तयार झालेले आहेत. आणि एवढंच नाहीये तर आपल्याला हेही माहिती आहे की 1999 ज्या वेळेला आपल्या एअर इंडियाचं हायजॅक झालेलं होतं, त्या हायजॅकच्या वेळेला मुल्ला मसूद अजहरला ज्या वेळेला आपले तत्कालीन फॉरेन मिनिस्टर जसवंत सिंग साहेब हे कंदहारला घेऊन गेलेले होते, त्यावेळेला त्याला रिसीव्ह करणारे जे तालिबानी नेते होते त्याच्यामध्ये हाच तुमचा जो त्यांचा आता पंतप्रधान झालेला आहे मुल्ला हसन आखुंद होता, त्याचप्रमाणे मुल्ला बरादर होता. त्यामुळे हे जे आहेत हे एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. आणि तालिबानी कितीही सांगितलं की आम्ही आता बदललेलो आहोत, वी नाउ वी हॅव इव्हॉल्व्ड, आम्ही आता खूप लिबरल झालेलो आहोत, आपण त्यांच्यावरती यत्किंचितही विश्वास ठेवता कामा नाहीये. याचं कारण असं की तालिबान अजिबात इव्हॉल्व्ह झालेला नाहीये, तालिबान अजिबात बदललेला नाहीये. तालिबानमध्ये 6 टोळ्यांचं अस्तित्व आहे, या 6 टोळ्यांपैकी 4 टोळ्या ह्या पूर्णपणे पाकिस्तानच्या नियंत्रणामधल्या आहेत. हक्काने टोळी प्रिडॉमिनंट आहे, म्हणूनच होम मिनिस्ट्री त्यांनी त्यांच्याकडे ठेवलेली आहे. आखुंद हा आहे की नाही हे पण माहिती नाहीये, जिवंत आहे की नाही हा पण माहिती नाहीये. हे पूर्णपणे आयएसआयचं एक अशा स्वरूपाचं षडयंत्र आहे की ज्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये भारताला तर अफगाणिस्तानमधनं काढायचंच आहे, पण त्यांचा एक लॉंग टर्म अजेंडा आहे ज्या पद्धतीच्या एका अत्यंत ब्रॉड आणि कम्प्रेहेन्सिव्ह जिहादच्या त्या गोष्टी करतायत, त्यामध्ये जम्मू काश्मीर आहे. त्यामुळे या सगळ्याच्या मागे अशी थिअरी कायम दहशतवादाच्या अभ्यासकांकडून मांडली जाते की भारताच्या संसदेवर हल्ला झाला कारण त्यावेळेला संपूर्ण जगाचं लक्ष एका गोष्टीपासून विचलित करायचं होतं आणि ती गोष्ट होती ओसामा बिन लादेनचं अफगाणिस्तानातून पाकिस्तानात होणारं स्थलांतर. अशाच प्रकारच्या काही घटना भविष्यामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या काही गोष्टींपासून लक्ष विचलित करण्यासाठी, आणि भारत हा दहशतवाद्यांचा सॉफ्ट टार्गेट असू शकतो, तसं करण्याच्यासाठी पुन्हा एकदा घडवून आणल्या जाऊ शकतात का?
शैलेंद्रजी आपलं उत्तर आधी, प्रवीणजी त्यानंतर. नाही, हा नक्कीच आहे, हा पाकिस्तानचा एक अजेंडा आहे. कारण सध्या पाकिस्तानकडे सगळं जग हे प्रामुख्याने एक एक्सपोर्ट टेरर एक्सपोर्ट कंट्री म्हणून बघतं आहे. पाकिस्तानचा रोल जो आहे तो त्याच्यामधला अत्यंत विजिबल आहे. याची पूर्ण कल्पना अमेरिकेला आहे, युरोपियन कंट्रीजला आहे. त्यामुळे आपल्याला याची कल्पना आहे की पाकिस्तान हा FATF म्हणजे फिनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सच्या सध्या ग्रे लिस्टमध्ये आहे. पुढच्याच महिन्यामध्ये त्यांची आता पुन्हा एकदा महत्वाची बैठक आहे. पाकिस्तानला ब्लॅक लिस्टमध्ये जाण्यापासून वाचवायचं आहे स्वतःला. आणि आता पाकिस्तानला जे डोनर्स होते त्यांनी पण आपला हात आकडता घेतलाय. सौदी अरेबिया पण पाकिस्तानपासून बऱ्यापैकी दूर जाण्याचा प्रयत्न करतोय. अमेरिका ऑलरेडी त्याच्या कंडिशनल हा या सगळ्या बाबतींमध्ये आहे. त्यामुळे पाकिस्तान कुठेतरी आम्ही दहशतवादाला पसरवतो आहोत किंवा दहशतवाद आमच्या भूमीवर फार मोठ्या प्रमाणात आहे हे निश्चितपणे आता कमी आहे दाखवण्याचा प्रयत्न करेल. आणि भारत आता कशा पद्धतीने दहशतवादाचं केंद्र बनतो आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करेल. आणि म्हणूनच पाक पुरस्कृत नाही.